आपल्याला दिसत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील आहेत. ठाकरे गटाचे जवळपास सगळेच महत्वाचे नेते पदाधिकारी या शिवसंकल्प मेळाव्याच्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या उपस्थित आहेत. काही उर्वरित मान्यवरांचाही मेळाव्यात उद्धव ठाकरे मार्गदर्शन देखील करणार आहेत. मात्र काहींचा पक्ष प्रवेश सोहळा देखील आता पार पडतोय. साहेब आणि त्यांची सगळी टीम पैठणनगरीतील धडाडीची टीम शिवसेनेत प्रवेश करते आहे. या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत होत आहे. आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचे त्यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया व्यासपीठाच्या खाली यावं अशी त्यांना विनंती आहे. आपल्याला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया खाली यायचं. संभाजीनगरमध्ये आपण पाहतो आहोत राजू शिंदे यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश होतोय आणि त्याचीच ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत. राजू शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी ठाकरे गटामध्ये आता दाखल झालेले आहेत. भाजपसाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय कारण राजू शिंदे यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश करू नये यासाठी गेले काही दिवस सातत्यानं त्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न होत होते. भाजपचे 8 माजी नगरसेवक आणि 10 पदाधिकारी यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलाय. विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही महिने उरलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा नगरसेवकांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश हा भाजपसाठी खूप मोठा धक्का मानला जातोय. राजू शिंदे यांच्या मनधरणीसाठी भाजपचे महत्वाचे नेते हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले होते. खास करून अतुल सावे हे राजू शिंदे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते. रावसाहेब दानवे यांनी सुद्धा त्यांच्यासोबत चर्चा केलेली होती. मात्र तरी सुद्धा राजू शिंदे यांची समजूत घालण्यामध्ये भाजपच्या नेत्यांना अपयश आल्याचं दिसतंय आणि आता राजू शिंदे ठाकरे गटामध्ये प्रवेश करताय. हा असूड घेऊन महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं राज्य आणून गकारांचा कडेकोट करण्यासाठी माननीय आमदारजी दानवे साहेब हा असूड उद्योजींना भेट देत आहेत. यानंतर आदरणीय उद्योजींना विनंती आहे की आपण कृपया मार्गदर्शन करावं. कृपया शांतता राखावी. आदरणीय उद्योजी या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत. तुम्ही खाली बसलं तर बरं होईल. कॅमेरा सेट करून खाली बसा ना.